आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुसलमान करतात गणपतीची आरती, हिंदू धरतात पंजा, जुन्या कवटेसरात बंधुत्वाची परंपरा. शिरो तालुक्यातल्या जुने कवटेसर गावात एक वेगळी संकल्पना पुढे आली आणि आता खूप वर्ष राबवली जाते. दोन धर्म आणि जाती एकत्र येऊन गुण्या गोविंदानं एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होतात. हा आदर्श सर्वांनी घेण्यासारखा आहे. चला तर मग जाऊया कवटेसारला. शिरो तालुक्यातलं वारणा नदीकाठचं बागायत शेती असलेलं, अनेक जाती धर्माचे लोक राहत असलेलं जुने कवटेसार हे गाव. इथं हिंदू मुस्लिमांनी एकत्रित येऊन इथली सुखदुःख सहभागी होऊन वाटून घेतली आहेत. कोणताही सण घटना किंवा प्रसंग असो, सगळे एक दिलाने एक मनाने एकत्र येतात. शरीराने वेगळे पण विचाराने एक असणारे नागरिक जुन्या कवटेसरात पाहायला मिळतात. इथले हिंदू युवक गणपतीच्या आरतीचा मान मुस्लिम बांधवांना देतात आणि मुस्लिम बांधव पंजा धरण्यासाठी हिंदू युवकांना पुढे धरतात. दिवाळी दसरा यासारख्या हिंदूंच्या सणात मुस्लिम बांधवांना फराळ दिला जातो आणि मुस्लिम सणात ईदचा मसाला, खीर यासारखे पदार्थ हिंदूंना दिले जातात. दोन्ही समाज एकत्र येऊन लग्न किंवा अन्य घटनेत सुखदुःखात सहभागी होतात. गाव नदीकाठी आहे पण महापुराचं संकट कायम. वीज पंप वाळूची बोट इथल्याच युवकांनी संघटितरित्या वाचवली. जिल्हा परिषदेच्या होडीच्या माध्यमातून संकटांना इथले युवक एकत्रित हाक देतात. महानकारी न्यूज साठी कवटेसारहून संदीप नांद्रेकर. नमस्कार, माझं नाव शमीर अहमदच्या पकीर, जुने कवटेसारचे रहिवासी असून आम्ही क्रांती गणेश उत्सव मंडळामार्फत गणेश उत्सव मी हा सण हा सारावत दोन वर्षाला आम्ही पार पाडतो. यामध्ये हिंदू व मुस्लिम समाज एकत्र येऊन आम्ही हा सण उत्साहाने पार पाडत आहोत. तसेच आम्हाला यामध्ये कोणतेही राजकारण किंवा कोणत्याही पक्षाचा किंवा ह्या पक्षाचा न करता एकत्र येऊन ही भूमिका मी एक चांगली इथं राबवण्याचा प्रयत्न केला की हिंदू मुस्लिम एकत्र आहो, कुठलाही गटतट भांडणतटाला लावता हा सण आम्ही पार पाडत आहोत. यासाठी आम्हाला सहकार्य करण्याचं आमचे मंडळाचे कार्यकर्ते तसेच आमचे गावकरी एकत्र येऊन मी आम्हाला हे कार्यक्रम पार पाडण्यास. माझं नाव अंकुश पाटील, जुने कवटेसार इथे राहतो. आम्ही क्रांती गणेश उत्सव मंडळ गणपती उत्सव साजरा करतो, त्यामध्ये हिंदू मुस्लिम एकत्र येऊन हा सण साजरा करतो. गेली 2-4 वर्ष झाली, त्यामुळे आता ह्या वर्षी मोहरम आणि गणपती उत्सव हे दोन्ही सण एका वेळेला आलेले आहेत. त्यामुळे सगळे न काय कोणतं तंटा कोणती गोष्ट अशी भेदभाव न मानता एकत्र येऊन हा सण साजरा करतो आम्ही.